बनावट डिग्री आणि सेल्फी विथ स्टुडंट यांसारख्या फंपक उपक्रमांमुळे तावडे नेहमीच वादात सापडले. आता थेट विद्यार्थ्यांनाच धमकावून आणखीन एक वाद त्यांनी ओढावून घेतला. सोलापुरात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे चांगलाच वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आपला शिक्षण मंत्री नेमका असा कसा हा प्रश्न आता या विद्यार्थ्यांना पडलाय. जीपी कॉलेज आमचं शिक्षणाचं घर आहे. आम्हाला काय जरी झालं तरी माणूस स्वतःचं घर असं दुसरं म्हणजे त्यात रुपांतर दुसऱ्याला देऊ शकत नाही. आम्ही जिथून आमचं नॉलेज आम्हाला जिथून आमचं करिअर घडवायचा प्रयत्न करतो तो करिअर असं मध्ये सोडायचं आणि दुसरं जायचं. दुसऱ्या विद्यार्थ्यांना बी तर हक्क आहे ना तिथं जीपी मध्ये शिकायचा. त्यासाठीच आम्ही पण त्यांना मेसेज केला होता की आमची आम्हाला जीपी सेव्ह करायची. त्यामधून मेसेज केल्यावर त्यांचा असा रिप्लाय आला काही दिवस नंतर की म्हणा तुम्ही आम्हाला असं मेसेज वगैरे करून आम्हाला त्रास दिलाय. हा त्रास असा सोबत नाही तुम्हाला आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. म्हणजे शिक्षण मंत्री इतकं कोण आहे विद्यार्थ्याला अशी धमकी द्यायची गुन्हा दाखल करायचा. आम्ही विद्यार्थी इतकं कोण आहे हे पण कळत. हा विद्यार्थी प्रचंड घाबरलाय. एखाद्या गावगुंडाप्रमाणे धमकी देणारा हा खरंच राज्याचा शिक्षण मंत्री आहे यावर त्याचा विश्वासच बसत नाहीये. न्याय मागणं हा काही गुन्हा आहे का असा प्रश्न या विद्यार्थ्याला पडलाय. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू राहावं याकरता विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. गावात कॉलेज वाचवण्याकरता फेरी सुद्धा काढण्यात आली. याच अस्वस्थतेतून मग शिक्षण मंत्री आपल्याला दिलासा देतील या भाबड्या अपेक्षेनं ते SMS करत होते. या मेसेजची दखल घेऊन शिक्षण मंत्री धावून येतील असा विश्वास त्यांना होता. पण घडलं भलतंच. शिक्षण मंत्री साहेब या विद्यार्थ्यांना धमकावू लागले. मला वाटते आपला शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना असं फोन करून धमक्या देतो. मलाच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना असा फोन आला. त्यांना पण ते तसंच म्हणाले मला मेसेज सॉरी मेसेज पाठवा मी खूप मूर्ख माणूस आहे माझा निर्णय बदलून टाकेन. हा मला दमबाजी केली मी केस करेन 10 मिनिटात मला सॉरीचा मेसेज पाठवा नाहीतर मी तुमच्यावर केस करेन. ते त्यांच्या पॉवरचा वाईट वापर करतात. शेरणीच्या नियमावरून कॉलेज बंद झाल्यास त्याचा मोठा फटका शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. भवितव्य उद्ध्वस्त होण्याच्या चिंतेनं ग्रासलेले हे विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांना मध्यस्थी करायला सांगतायत. पण कुंपणच जर शेत खात असेल तर दाद मागायची कुठे असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलाय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता चक्क शिक्षण मंत्री झाला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खूप काही अपेक्षा वाढल्या. मात्र शिक्षण मंत्र्यांकडून अशा प्रकारे थेट महाविद्यालय बंद होण्याची धमकी येत असेल तर विद्यार्थ्यांनी दाद कोणाकडे मागायचा असा सवाल इथले विद्यार्थी करतायत. कॅमेरा पर्सन विनोद रोहित पाटील TVN मराठी सोलापूर.